जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनेलला मल एडिट्समध्ये तर आज आपण अशा पद्धतीचा कडक व्हिडिओ जो आहे तो कशा पद्धतीने एडिट करायचा हे पाहणार आहोत तर भावानू महाशिवरात्री जी आहे ती उद्या आहे त्यामुळे मी जो आहे तो हा व्हिडिओ बनवत आहे तरी भावना आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाईट मशीन ॲप्लिकेशनवर बनवणार आहोत तर खूप कडक व थ्री डी लुकमध्ये जो आहे तो व्हिडिओ झालेला आहे मागील काही व्हिडिओजला रिस्पॉन्स खूपच कमी मिळत आहे कारण व्हिडिओज जे आहे ते खूप कमी अपलोड होत आहेत तरी भवानू आ, उद्या महाशिवरात्री आहे त्यामुळे मी आज खूप लेट झाला आहे व्हिडिओ ॲक्च्युली मी एक दोन तीन मा, दोन तीन दिवस आधीच व्हिडिओ जो आहे तो बनव बनवला बनवायला पाहिजे होता बट जो आहे तो खूप लेट झाला तरी पण मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहे भावानं तर नेहमीप्रमाणे जे काही मटेरियल असेल ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ड्राय लिंक भेटून जाईल ते जे असेल ते तुम्ही गुगल ड्राईववरून जे असेल ते फ्रीमध्ये जे असेल ते तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तरी तुम्ही मला कमेंट करा किंवा आपल्या इंस्टाग्रामला जर फॉलो केलेलं नसेल ते ते फॉलो करू शकता व तेथून डायरेक्टली मला मेसेजही करू शकता तसेच भावानूच जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलाच तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये एक तुम्हाला लिंक भेटून जाईल टेलिग्रॅम चॅनेलची तेथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते मला मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली टेलिग्रॅम चॅनेलवर जर अमोल एडिट्स जर सर्च केला तरी तुम्हाला चॅनेल असेल ते भेटून जाईल तरी भावनचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा भावानू कारण अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील तरी भावानू व्हिडिओ जो आहे तो खूप कडक झालेला आहे प्लीज या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करू शकता किंवा जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा तरी आजचा व्हिडिओ कसा वाटलाईन नक्की कमेंट करून सांगा टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायला विसरू नका तेथे देखील आपण सर्व काही तुमच्या क्युरीज किंवा प्रॉब्लेम्स असतील त्या आपण इथे तेथे सॉल्व करतच असतो तर भावानू तेथे ते देखील आपला चॅट ग्रुप आहे ते तेथे ते तुमच्या जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओज हवे असतील तेथे देखील मला सांगू शकता तरी भावना आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर भावना आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर भावना सर्वात प्रथम तुम्हाला काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स भेटून जातील थ्री डी प्रिसेट कॅमेरा मुवमेंट लिंक अँड शेक इफे सॉरी इफेक्ट म्हणजे सॅच्युरेशनची जी इफेक्ट आपण यूज करणार आहे ते देखील तेथे भेटून जाईल व सॉन्ग देखील भेटून जाईल व डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही मटेरियल जे असेल ते डाउनलोड केलेलंच असेल तर वाहून आपण जे मटेरियल आहे ते विदाउट पासवर्ड देत असतो त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही तर वाहनू सर्वात प्रथम काय करायचं आहे अलाइट मशीन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे ओपन करून घेतल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक केल्यानंतर आपण जी रेज्युलेशन आहे ती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे येथे आपल्याला एका कोपऱ्यामध्ये आपल्याला पेन्सिलचा आयकॉन दिसेल व रेज्युलेशन जे असेल ते एक हजार ऐंशी दोन हजार तीनशे चाळीस व फ्रेम फ्रेम रेट जी असेल ती तुमच्या फोनच्या पद्धतीनुसार तुम्ही ठेवून घेऊ शकता तर मी सिक्स्टी एप पेज देखील ठेवून घेऊ शकतो बट व्हिडिओ लॅग होऊ शकतो त्यामुळे मी थर्टी एप पेज ठेवून घेतो थर्टी एप पेजमध्ये देखील खूप कडक व्हिडिओ जो आहे तो बनवून जातो व बॅकग्राऊंड जे असेल ती तुमच्या पद्धतीनुसार ब्लॅक किंवा ग्रे ठेवून घेऊ शकता तर इथून काय करायचं आहे क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे सर्वात प्रथमचा तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे जो अशा पद्धतीचा तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर आपल्याला सॉन्ग जे असेल ते ऐकू येणार नाही आहे सध्या तरी कारण मी माईक यूज करत असल्यामुळे सॉन्ग जे असेल ते ऐकू येणार नाही तर भावानं अशा पद्धतीने जो स्टार्टिंगचा व्हिडिओ आहे तो ते आपण ॲड केलेला आहे यानंतर काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे व यामध्ये तुम्हाला बॅकग्राऊंड दिलेले आहे जे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे भानू तर भानू तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे जे काही बॅकग्राऊंड असेल ते इथे प्लसवरती क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर सर्वात प्रथम थ्री वरती क्लिक करायचं आहे फील कंपोजिशन एरिया यामुळे जे तुमचे बॅकग्राऊंड असेल ते पूर्ण व्यवस्थित मॅच होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही जे बॅकग्राऊंड असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मग यानंतर आपल्याला काय करावे लागेल तर हे जे बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट केले होते तर याला साधारणतः अडतीस सेकंदपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे साधारणतः थर्टी एस थर्टी एट सेकंदापर्यंत तर अशा पद्धतीने मी झूम आउट करून घेतो अशा पद्धतीने थर्टी एट तर अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे भवानु तर अडतीस सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचा आहे व एक्स्ट्राचा नंतर जो काही एक्स्ट्राचा पार्ट होईल तो इथून डिलीट करून घ्यायचा आहे तर यानंतर काय करायचं आहे बॅकग्राऊंडच्या स्टार्टिंगला यायचं आहे भवानु बॅकग्राऊंडच्या स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला सर्व जे पी एन असतील ते एक एक करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत तर आपल्याला काय करावे लागेल तर साधारणतः मी इथे आपल्याला समजण्यासाठी आपण इथे एक बिटमार्क ऍड करून घेऊ साधारणतः सात पॉईंट चोवीस सेकंदावरती एक बिट मार्क ॲड करून घेऊ कारण खूप सारे लेअर्स इकडे तिकडे होत असतात त्यामुळे मी जे जे काय असेल ते ॲड करून घेणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला जे मंदिरचा जो पी एन जी दिलेला होता तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यासाठी प्लसवरती क्लिक करतो मीडियावरती जातो व इथून ऑलवरती व इथे तुम्हाला पी एन जी दाखव तुम्ही कशा पद्धतीचा आहे तो तर भावानू अशा पद्धतीचा पी एन जी आहे जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला नाइन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे 90 मदे तर अशा पद्धतीने नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घेतल्यानंतर याला आपण डाव्या कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे इकडच्या बाजूला तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतो तर अशा पद्धतीने सेट करून झाल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर व्हिडिओच्या एंडला जायचं आहे व व्हिडिओच्या एंडपर्यंत त्याला खिचकावून घ्यायचं आहे खिचकावून घेतल्यानंतर पुन्हा साठ सात पॉईंट चोवीस सेकंदावरती यायचं आहे सात पॉईंट चोवीस सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे व यामध्ये आणखीन काही तुम्हाला पी एन आहेत तर अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर याला देखील नाईन्टी डिग्रीमध्ये दे रोटेट करून घ्यायचा आहे भानू रोटेट करून घेतल्यानंतर याची जी काही साईज असेल ती थोडीफार वाढवून घ्या खूप सारी वाढवून घेऊ नका तर अशा पद्धतीने थोडीफार आणखीन वाढवून घेतो तर याला अशा पद्धतीने व्यवस्थित आपण इथे सेट करून घेऊ हो। तर अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे भाऊ व थोडंसं वरच्याच बाजूला ठेवा अशा पद्धतीने अशा पद्धतीने सेट केल्यानंतर बॅक यायचं आहे पुन्हा व्हिडिओच्या एंडला जायचं आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत याला खिचकावून घ्यायचं आहे खिचकावून घेतल्यानंतर पुन्हा सात पॉईंट चोवीस सेकंदावरती यायचं आहे सात पॉईंट चोवीस एकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे व यामध्येच तुम्हाला एक फुलाचा पी एन जी दिलेला आहे फ्लॉवर पी एन जी दिलेला आहे जो तुम्ही सिलेक्ट करून याला देखील नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे रोटेट करून झाल्यानंतर याची जी काही साईज असेल ती लहान करून घ्या लहान करून घेतल्यानंतर याला आपण इथे सेट करून घ्यायचा आहे आता जो पी एन जी आपण ॲड केला होता त्यावरती आपल्याला सेट करून घ्यायचा आहे तर वानू सेट करून झाल्यानंतर व्हिडिओच्या एंडपर्यंत याला देखील खिसकावून घ्यायचं आहे खिसकावून घेतल्यानंतर पुन्हा सात पॉईंट चोवीस सेकंदावरती यायचा आहे सात पॉईंट चोवीस सेकंदावरती आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचा आहे मीडियावरती जायचा आहे व आपला जो मेन पी एन जी आहे तो इथे आता ॲड करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचा तुम्हाला पी एन जी दिलेला आहे खूप कडक पी एन जी आहे वाणू फुल एच डी आहे जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे व जी काही साईज असेल ते अशा पद्धतीने वाढवून घ्यायच्या भावानो वाढवून घेतल्यानंतर याला व्यवस्थित येथे सेट करून घेऊ हो। तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतो तर अशा पद्धतीने ते सेट करून घ्यायचा भावानो सेट करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे व्हिडिओच्या एंडला जायचं आहे याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचं आहे खिसकावून घेतल्यानंतर आपण इथे त्रिशूलचा जो पी एन जी असेल तो इथे ॲड करून घेऊ त्यासाठी सात पॉईंट चोवीस सेकंदावरती पुन्हा यायचं आहे पुन्हा प्लसवरती क्लिक करायचा आहे मीडियावरती जायचं आहे व यामध्ये तुम्हाला सात सॉरी त्रिशूचा जो पी एन जी आहे अशा पद्धतीचा जो तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे वयाला देखील नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे सॉरी डिग्री डिग्रीमध्ये रोटेट करून घेतल्यानंतर याची जी काही साईज असेल ती तुम्ही अशा पद्धतीने लहान करून घ्यायच्या नु तर अशा पद्धतीने लहान करून घ्यायच्या वनू लहान करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने इथे व्यवस्थित रिती सेट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर इथे सेट करून घेतो तर अशा पद्धतीने तुम्ही सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्यानंतर बॅक यायचा आहे भान बॅक आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे माहभावान तुम्ही जर असं स्क्रोल करत असाल कर तर स्क्रोल करत जाऊ नका तर आपल्याला इथे काही ऑप्शन्स दिलेले आहेत वरती लेयरचा ऑप्शन दिलेला आहे इथून असा एक ऑप्शन दिलेला आहे तर यामध्ये दोन बाणचे ऑप्शन दिलेले आहेत तर त्या पहिल्या बाणवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या एंडला जातो व इथून दुसऱ्या बाणवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण सात पॉईंट चोवीस सेकंदावरती येतो तर साधारण आपल्याला दुसऱ्या बांधवरती क्लिक करायचं आहे व इथे एक ऑप्शन दिसेल अशा पद्धतीने तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा या बाणवरती क्लिक, क्लिक करायचं आहे डायरेक्टली आपण सात पॉईंट चोवीस सेकंदावरती येऊ जास्त काही अवघड नाही त्यामुळे मी ना तो तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगत आहे कारण जर स्क्रोल करत बसाल तर खूप वेळ लागेल त्यामुळे मी तुम्हाला सोप्या भाषेत व खूप सोप्या आहे काही अवघड नाही आहे भावानो व यानंतर आपल्याला जो पी एन जी असेल तो इथे ॲड करायचा आहे त्यासाठी मीडियावरती जातो व यामध्ये तुम्हाला पी एन जी दिलेला आहे भावनू तर अशा पद्धतीचा जो पी एन जी असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तर याला नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घेतो अशा पद्धतीने थोडीफार साईज लहान करून घ्या फार ला साईज जी असेल ती लहान करून घेऊ नका तर आणखीन थोडीशी लहान करून घेतो तर अशा पद्धतीने लहान करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित इथे से सेट करून घ्यायचा आहे सेट करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे त्याच पद्धतीने या बानवरती क्लिक करतो व यानंतर आणखीन एकदा बांधवरती क्लिक करा व इथे एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करून पुन्हा आपल्याला डाव्या साईडला जो बांध दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचा आहे सात पॉईंट चोवीस सेकंदावरती येऊन जाऊ व यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक पी एन जी ॲड करावं लागेल त्यासाठी प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे व्हा व अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे तर याला नाइन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घेऊ रोटेट करून झाल्यानंतर याची जी साईज असेल ती लहान करून घ्यायची आहे लहान करून घ्यायची आहे थोडीफार आणखीन लहान करून घेऊ तर लहान करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित येथे सेट करून घ्यायचा भावना तर अशा पद्धतीने मी सेट करून घेतो सेट करून झाल्यानंतर याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे खिसकावून घेतल्यानंतर पुन्हा सात पॉईंट चोवीस सेकंदावरती यायचं आहे तर सर्व काही पी एन जीस आपण ॲड करून घेतलेले आहेत तर, तर फक्त आणखीन दोन पी एन जी जे असतील ते आपण ॲड करून घ्यायचे आहेत त्यासाठी प्लसवरती क्लिक करतो मीडियावरती जातो व यामध्ये आणखीन एक पी एन जी दोन पी एन जीस दिलेले आहेत जे दोन्ही पी एन जीस एकत्र मी सिलेक्ट करून घेतो तर सर्वात प्रथम अशा पद्धतीचा जो पी एन जी आहे तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे व पी एन जीवरती क्लिक करून आपल्याला ब्लेंडिंगमध्ये जायचं आहे लायटनवरती क्लिक करून लिनियर डोज अशा पद्धतीचा जो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे व याला देखील अशा पद्धतीने थोडंफार रोटेट करून घ्यायचं आहे तर नाईंटी डिग्री नाही तर करेक्टली शंभर डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे मायनस किंवा आणखीन थोडंसं करेक्टली एकशे दहा मायनस एकशे दहा डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे व साईज थोडी लहान करून घेतो लहान करून घेतल्यानंतर याला व्यवस्थित येथे सेट करून घेतो यामुळे खूप कडक लुक येणार आहे भावानं व याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत सर्वात प्रथम खिसकावून घ्यायचा आहे तर आपण आणखीन एक पी एन जी ॲड केला होता तर तो आपल्याला सर्वात प्रथम सात पॉईंट चोवीस एकादावरती आणायचा आहे तर यानंतर आपल्याला काय करायचं आहे याला देखील थोडंफार इकडे रोटेट करून घ्यायचं आहे साधारणतः साधारणतः अशा पद्धतीने ऐंशी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे व याची जी साईज असेल ती लहान करून घ्या तर लहान करून घेतल्यानंतर येथे आपण जे इथे आपल्याला व्यवस्थित येथे सेट करायचा आहे भावानो तर आपल्याला थोडंफार इकडे सरकावून घ्यायचं आहे साईज थोडीशी लहान करून घेऊ व्यवस्थित आपण इथे सेट करून घेऊ सेट करून घेतल्यानंतर व्हिडिओच्या एंडला यायचं आहे सॉरी तो पी एन जी सिलेक्ट करून व्हिडिओच्या एंडला यायचं आहे व याला देखील व्हिडिओच्या अँडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे तर भाष सर्व काही जे पी एन जी आहेत ते आपण इथे ॲड करून घेतलेले आहेत फक्त जो व्हाईट कलरचा इफेक्ट होता तो द्यायचा आहे त्यासाठी प्लसवरती क्लिक करतो मीडियावरती जातो व यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा दिलेलाच आहे काही करू नका फार व याला अशा पद्धतीने नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहे रोटेट करून झाल्यानंतर याची साईज जी असेल त्या अशा पद्धतीने आपल्याला मॅन्युअली वाढवावी लागेल जर फिल स्क्रीन केला तर दिसणार नाही व्यवस्थित तर आपल्याला याची जी साईज असेल त्या अशा पद्धतीने वाढवून घ्यायची आहे थोडंफार आपल्याला फक्त इफेक्ट द्यायचं आहे फार देऊ दे नका तर अशा पद्धतीने इफेक्ट द्यायचा आहे अशा पद्धतीने ले इफेक्ट दिल्यानंतर बॅक यायचं आहे व याला देखील व्हिडिओच्या एंडपर्यंत खिसकावून घ्यायचा आहे खिसकावून घेतल्यानंतर आपल्याला प्रत्येक पी एन जीमध्ये सॅच्युरेशन हा इफेक्ट द्यायचा आहे त्यासाठी डि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेलीच आहे अशा पद्धतीचा इफेक्ट आहे तर यावरती क्लिक करायचं आहे टेक्स्टवरती इफेक्ट्समध्ये जायचं आहे थ्रीडॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट इथून बॅक यायचं आहे इफेक्टमध्ये छ काही करू नका कारण सर्व काही मी व्यवस्थित सेट करून दिलेलं आहे तर प्रत्येक पी एन जीवरती आपण इथून इफेक्ट ॲड करून घेऊ तर थोडं फास्ट करतो भावानो व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून तर अशा पद्धतीने सर्व पी एन जीसवरती जो सॅच्युरेशन हा इफेक्ट आहे तो इथून ॲड करूनच घ्यायचा आहे भावानो तर अशा पद्धतीने कडक जो लुक आहे तो व्हिडिओमध्ये येणार आहे भावानो बॅकग्राऊंडला जो असेल तो ॲड करू नका बॅकग्राऊंडला जर ॲड केला तर खूप डार्क दिसेल तर भावानं अशा पद्धतीने तर जो आपला मेन पी एन जी होता त्यावरती खूप इफेक्ट दिसत आहे त्यासाठी आपल्याला सॅच्युरेशनवरती जायचं आहे व जो सॅच्युरेशन असेल ती थोडीफार कमी करून घ्यायची साधारणतः फिफ्टीच्या आसपास ठेवून घेऊ तर अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने करून घेतल्यानंतर आपला जो पूर्ण व्हिडिओ जो असेल तो व्यवस्थित आपण इथे सेट करून घेतलेला आहे सेट केल्यानंतर पुन्हा एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल थ्री डी इफेक्ट नावाची तर अशा पद्धतीची जी थ्री डी इफेक्ट आहे जो मुवमेंट आहे त्यावरती आपण या लेअरवरती क्लिक करायचं आहे व लेअरचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉपी लेअरवरती क्लिक करायचा आहे व बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये जायचं आहे मेन व्हिडिओमध्ये गेल्यानंतर सात पॉईंट चोवीस सेकंदावरती यायचं आहे व लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे तर इथून आपण थ्री डी कॅमेरा मूवमेंट ऑन करू व व्हिडिओ जो आहे तो स्टार्टिंगपासून पाहू कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जो स्टार्टिंगचा पी एन जी असेल तो व्यवस्थित आपल्याला दिसणार नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व याची जी काही साईज असेल ते आपण इथून लहान करून घेऊ कारण आपण थ्री डी कॅमेरा ही जी मुवमेंट आहे ती ऑन केलेली आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने ती सेट करून घेऊ तर आपल्याला अशा पद्धतीने जो असेल तो व्हिडिओ पाहायला मिळणार आहे एक नंबरचा कडक जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहे तर भवानू स्टार्टिंगचा लुक तुम्हाला जसा काही सांगितला आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित तुम्ही केलात तर एक नंबर होईल व व्हिडिओ देखील खूप कडक जो लुक आहे तो व्हिडिओमध्ये येणार आहे भावानू जसा तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ पाहिलात त्याच पद्धतीचा जो लुक आहे तो आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे भावानू तरी भावानू आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा तरी भावानू व्हिडिओ जो आहे तो खूप लेट झालेला आहे तरी माफ करा भावानू व टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका तर भावनाचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद